राष्ट्रीय दिव्यांग दिन आणि हेरले इथं वेद अपंग सेवा भावी संस्थेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. अध्यक्षस्थानी भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार हे होते. हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या वेद अपंग संस्थेचा प्रथम वर्धापन दिन आणि जागतिक अपंग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. भाजपा दिव्यांग आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार, माजी सभापती राजेश पाटील, जिल्हाध्यक्ष अनिल उपाध्ये, उपसरपंच राहुल शेटे, भाजपा तालुका चिटणीस श्रीकांत पाटील, मुनीर जमादार, संदीप चौगले यांच्या हस्ते प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आलं. यावेळी अपंग बांधवांना जॉब कार्डचंही वाटप करण्यात आलं. यावेळी बोलताना माजी सभापती राजेश पाटील म्हणाले की दिव्यांग बांधवांना सर्वतोपरी मदत केली जाईल. दिव्यांग हॉलसाठी जिल्हा परिषद फंडातून 10 लाख रुपये तर ग्रामपंचायत आणि पंचायत समिती फंडातून प्रत्येकी 5 लाख असे 20 लाख खर्चून एका वर्षात हॉल पूर्ण करण्यात येईल. भाजपा दिव्यांग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गजानन सुभेदार यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या दिव्यांग योजनांची माहिती दिली आहे. कसं होते, दिव्यांग बांधवांना आपल्याला पहिले सर्टिफिकेट काढणं असं ती पहिले अडचण, म्हणजे तिथून आपल्याला त्रास होतो, चालू होतो की बाबा सीपीआरमध्ये जायचं, तिथं सीपीआरचं 40% सर्टिफिकेट काढताना काय करायला लागतं, तिथं पण आपल्याला 2-1 वर्ष वाट बघायला लागते. नुसतं सर्टिफिकेट घ्यायला योजना राहिल्या बाजूला, परंतु सर्टिफिकेट आयुर्वेद कार्ड म्हणजे असतं आपल्याला. तिथं मोदीने आता काय केलं, युनिट कार्ड काढलं की बाबा एक युनिट कार्ड काढलं तुम्हाला सगळ्या रेल्वे पास असेल, डिस्ट्रिक्ट पास असेल, के एम डी असेल, सगळ्यांच्या योजना एकत्र याव्या, परंतु ते मिळण्यासाठी आपल्याला त्रास म्हणजे 1 वर्ष वाट बघायला लागते. त्यामुळे लोकांना पेन्शन कधी मिळणार किंवा बाकीचे लाभ कधी मिळणार हे आपल्याला माहिती मिळत नाही. त्यामुळे